नमस्कार नमस्कार, मी महामित्र राजीव पवार, महापीडी स्पेशलिटी फर्टिलायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे। तर या ठिकाणी आपण आलेलो मंठा या तालुक्यामध्ये राहणार वायळ पांगरी तालुका मंठा जिल्हा जालना। भाऊ तुमचं परिचय सांगा। माझं नाव आहे जीवनरावसाहेब वाळ, राहणार पांगरी तालुका मंठा जिल्हा जालना। तुमचा मोबाईल नंबर? 84 21 19 55 55। बरं, तर या ठिकाणी पुन्हा म्हणजे एक आमचे पवन ॲग्रो सर्व्हिसेसचे मालक या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी प्रत्यक्षात प्लॉट पाहणी करायला आलेत, त्याबद्दल पवन सेठ धन्यवाद। तुम्ही या ठिकाणी आलेत आणि तुम्ही प्लॉट पाहिली, तर याच्यानंतर भाऊ तुम्हाला काय फरक जाणवलं या ठिकाणी? तुम्ही महापीडचे जे काही प्रोडक्ट वापरले, जसे की ग्लुकोमिक झालं, मिक्सर डी झालं, सॉईल मॅक झालं, रूटमॅक झालं आणि 1261 आणि इतर काही प्रोडक्ट महापीडचे तुम्ही वापरलेत, या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरल्याची अगोदरची स्टेज कशी होती आणि वापरल्याची नंतरची स्टेज कशी आहे? तुम्ही तुमचं एक महापीडचे जे काही युजर आहेत त्यांना काय सांगू शकाल तुम्ही? माझा अगोदर हळद करपला होणे होते। अच्छा, आणि वाढबी भरपूर झाली नव्हते। अच्छा, राजू पवारने मार्गदर्शन केल्यानंतर मी त्यांनी सांगितलेले प्रोडक्ट वापरल्यानंतर हळद डोक्या इतकी झाली आहे आणि क्वालिटीची झाली आहे। अच्छा, तर या ठिकाणी त्यांना 100% रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत। तर सेट तुम्ही काय सांगू शकाल आपल्या मंठा या तालुक्यातले जे काही फार्मर आहे, जे काही आपले कस्टमर आहेत, त्यांना तुम्ही काय सांगू शकाल महापीडीविषयी? प्रत्यक्षात पहिले जीवन भाऊ रावसाहेब वाया दुकानावर आले। अच्छा, त्यांनी सांगितलं की हळद लई करपलेली आहे मुळी। अच्छा, त्यांना स्कोअर आणि कवचची फवारणी दिली राजूसाहेबांनी सांगितलं तसं, तरी पण त्यांना फरक नाही जाणवला। अच्छा, ते 8 दिवसानंतर पुन्हा आले दुकानावर। अच्छा, मी त्यांना म्हणलं राजू साहेब पवार आहे, महापीडचे साहेब आहेत, हळदीसाठी स्पेशलिस्ट आहे, बरोबर त्यांचा नंबर देतो म्हणले। अच्छा, त्याच्यापेक्षा त्यांनी जे मला फोटो दाखविले त्याच्यापेक्षा 80% हळद सुधारली आहे। अच्छा, तर महापीडचे प्रोडक्ट एकदम उत्तम आहे हळदी हळदसाठी। अच्छा, हळद व अद्रक। हळद आणि अद्रक। भाऊ तुमची जमीन किती आहे, सगळी शेती किती आहे अद्रकीची? हळदीची शेती आपली 2.5-3 एकर आहे, पण पुढच्या वर्षी येणाऱ्या काळात वन्य प्राण्यापासून बचाव करण्यासाठी मी कमीत कमी 25-30 एकर हळद करण्याची शक्यता आहे। बरं, ठीक आहे, पण या ठिकाणी तुम्ही 100% समाधान आहात? 100% समाधान आहे। बरं, ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्णपणे महापीडचं वापरलेले आहेत आणि तुम्ही प्रत्यक्षामध्ये क्वालिटी पण पाहू शकता। या ठिकाणी हळदीवर जो पिवळसरपणा होता तो 100% निघलेला आहे आणि या ठिकाणी वाढ पण खूप चांगली झालेली आहे, देठ पण चांगलं पोचलेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो